मुंबईमध्ये यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची धनगर आरक्षणासाठी त्यांनी मोर्चा काढला. भायखळ्याच्या राणीच्या बागेपासून मोर्चाला सुरुवात झाली. भायखळा ते आझाद मैदान असा हा मोर्चा होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला सुरुवातीलाच रोखलं आणि रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर रस्त्याच्या बाजूनं कार्यकर्त्यांना जायला पोलिसांनी परवानगी दिली आणि नंतर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आज यशवंत सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. भायखळ्याच्या राणीबाग या भागातून हा मोर्चा सुरू झालेला आहे. पहिल्यांदा रस्त्यावर मोर्चा आणू नये, आंदोलन करू नये अशा स्वरूपाची भूमिका पोलिसांनी घेतली, त्याच्यामुळे थोडासा तणाव निर्माण झाला होता. पण आता या ठिकाणी आपण बघू शकताय की इथून काही मोर्चा सोडण्यात आलेला आहे. काही लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी काही लोकांना घेऊन पुढे नेण्यात येईल, पण हा मोर्चा पूर्ण मंत्रालयापर्यंत जाऊन दिला जाणार नाही असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. यापूर्वीही गेल्या काही दिवसांपासून मोर्चांसाठी धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं. आता यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपली भूमिका मांडण्यासाठी आज हा मोर्चा निघालेला आहे. जर्नलिस्ट अतुल सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.